Hello everyone, welcome to my YouTube channel Infinite Science, and today we are going to start our first lecture Biology Standard 12. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी आहे निकेता आणि आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती इन्फिनाइट सायन्स. आजपासून आपण सुरू करत आहोत आपलं फर्स्ट लेक्चर बायोलॉजी स्टँडर्ड 12 साठी. हे आहे नवीन बुक बायोलॉजीसाठी. न्यू सिलेबस तयार करण्यात आलेला आहे तुमच्यासाठी. टोटल 5 युनिट्स पूर्ण सिलेबसला दिलेले आहेत. ईच अँड एव्हरी युनिट हा सब टॉपिक्समध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे. काही लेसन्स दिलेले आहेत, प्रत्येक लेसन आपण कम्प्लिटली क्लिअर करणार आहोत आपल्या व्हिडिओ थ्रू. तर आज आपण स्टार्ट करत आहोत फर्स्ट युनिट रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. या व्हिडिओ थ्रू आपण सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. आणि तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करू शकता. आवडल्यास लाईक करू शकता. आणि प्लीज, पूर्ण सिलेबस तुम्हाला जर कवर करून हवा असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल इन्फिनाइट सायन्स. चला तर मग स्टार्ट करूयात न्यू टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. फर्स्ट युनिट आहे रिप्रोडक्शन चॅप्टरमधला, ठीक आहे. तर व्हॉट इज रिप्रोडक्शन या टॉपिकवरती तुम्हाला असा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज रिप्रोडक्शन अँड गिव द सिग्निफिकन्स ऑफ रिप्रोडक्शन. सो व्हॉट इज रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स. Reproduction is an essential process as it leads to continuation of species as well as to maintain the continuity of life. Reproduction काय आहे? तर यंग वन तयार होतात त्यांच्या पॅरेंट्सपासून, as like their parents. ठीक आहे. Reproduction is an essential process. ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे. कशासाठी? लाईफ कंटिन्युएशनसाठी. पृथ्वीवर जर लाईफ कंटिन्यू राहायचं असेल तर रिप्रोडक्शन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ईच ऑर्गनिझम हॅज इट्स ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. ऑल दीज मेथड जनरली कम्स इन टू टू कॅटेगरीज, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन प्रकार आहेत रिप्रोडक्शनचे, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये गॅमेट्स आणि सेक्स सेल इन्व्हॉल्व नसतात. हे व्हिजिटेटिव्ह पार्ट्स जे आहेत प्लांटचे, त्यापासून जे रिप्रोडक्शन होतं, जे प्रोडक्शन होतं आहे, त्याला काय म्हटलं जातं? असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. याच्यामध्ये काही प्रकार आहेत, आता तुम्हाला शिकण्यासाठी 3 प्रकार मेनली मेन्शन केलेले आहेत इथे. फ्रॅगमेंटेशन, बडिंग अँड स्पोर फॉर्मेशन. दीज आर द 3 मेन पॉइंट्स गिवन अंडर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स. ओके, तुम्हाला हा टॉपिकवरती जास्त क्वेश्चन बोर्ड एक्झामला जरी नाही विचारण्यात आले तरी देखील नीटच्या एक्झामसाठी हा टॉपिक तुम्हाला शिकणे आवश्यक आहे, गरजेचं आहे. तुम्हाला बेसिक्स कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे. मी पूर्णपणे प्रयत्न करेन की तुम्हाला याच्यातले बेसिक कन्सेप्ट समजतील, होईल तितक्या चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे हे व्हिडिओज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्यांना की भाषा समजण्यासाठी अवघड जातं, त्यांच्यासाठी आहे. तर तुम्ही नक्की लक्षपूर्वक ऐका. ओके, आता पाहूयात आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन
मग सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आपण पाहिलं की याच्यामध्ये गॅमेट्स आणि सेक्स सेल इन्वॉल्व नसतात. व्हिजिटेटिव्ह पार्ट, व्हिजिटेटिव्ह म्हणजे काय, बॉडी पार्ट्स किंवा एखाद्या पर्टिक्युलर पार्ट्स तयार होतो त्याच्या थ्रू जे रिप्रोडक्शन होतं त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं म्हटलं जातं. आणि एक्झॅक्टली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल तयार होतो त्याला काय म्हटलं जातं, क्लोन. फर्स्ट प्रकार आहे याच्यामधला असेक्शुअल रिप्रोडक्शनमधला फ्रॅगमेंटेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रेक इन टू द फ्रॅगमेंट्स ड्यू टू द वन ऑर द अदर रिझन्स, एक्झाम्पल स्पायरोगायरा. दीज फ्रॅगमेंट्स ग्रो इन टू अ न्यू इंडिव्हिज्युअल. याचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. काय होतं स्पायरोगायरामध्ये, का तो ऑर्गॅनिझम स्पायरोगायरा हे फ्रॅगमेंटेड होतं, त्याचे तुकडे होतात वेगवेगळ्या रिझन्समुळे. आणि मग हे तुकडे फ्रॅगमेंट्स एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार करतो, यालाच काय म्हटलं जातं, फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे बडिंग. इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ईस्ट. युजली इट टेक्स प्लेस ड्यूरिंग द फेवरेबल कंडिशन बाय प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटग्रोथ. दीज बर्ड्स ऑन सेपरेशन डेव्हलप ए न्यू इंडिव्हिज्युअल. इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो की बडिंग म्हणजे काय, बडिंग इन ईस्ट. पॅरेंट सेल आहे ही, दिस इज पॅरेंट सेल ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ मदर सेल. ऑन दिस मदर सेल देर इज अ आउटग्रोथ ऑर बड इज अ फॉर्म अँड दिस बर्ड्स आर सेपरेटेड फ्रॉम द पॅरेंट सेल मदर सेल अँड ग्रो इन टू अ न्यू इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं की एका पॅरेंट सेलवर, एका इंडिव्हिज्युअलवर एक छोटीशी आउटग्रोथ आल्यासारखं होतं, फुगवटा म्हणतो आपण त्याला, फुगवटा किंवा एक बल्बसारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि तो डिटॅच होतं मदर सेलपासून, इंडिव्हिज्युअलपासून, आणि तो पुन्हा ग्रो होतो नवीन इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, अशा प्रकारे बडिंग हे फॉर्म होते. नेक्स्ट पॉइंट आहे झूस्पोर फॉर्मेशन. झूस्पोर फॉर्मेशन इन क्लेमायडोमोनास अ सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय फ्लॅजेलेटेड मोटाईल झूस्पोर्स विच कॅन ग्रो इंडिपेंडंटली इन टू न्यू इंडिव्हिज्युअल्स. अशा प्रकारचं डायग्राममध्ये जे दिसत आहे तुम्हाला त्याप्रकारे एक झूस्पोर झूस्पोरेंजियम फॉर्म होतं, म्हणजे एखाद्या सॅकसारखं तयार स्ट्रक्चर तयार होतं झूस्पोरेंजियम. त्याच्यामध्ये खूप साऱ्या झूस्पोर असतात. झूस्पोर म्हणजे काय, एक असा स्पोरसारखा स्ट्रक्चर असतं, न्यूक्लियस असतं, आणि त्याला दोन फ्लाझेला तयार होतात. ह्या फ्लाझेलाचा उपयोग काय की ते मोटाईल होतात, ह्याच्या थ्रू मूवमेंट केली जाते. आणि हा जो झूस्पोर तयार होतो हे झूस्पोरेंजियममध्ये राहतात, मॅच्युअर झाले की ते झूस्पोरेंजियम बस्ट होतं आणि हे झूस्पोर बाहेर येतात. आणि मोटाईल झूस्पोर, मग प्रत्येक झूस्पोर हा नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये रूपांतरित होतो. आणि या प्रोसेसलाच काय म्हणायचं की स्पोर फॉर्मेशन, आणि स्पोर फॉर्मेशन थ्रू रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, ह्याचं एक्झाम्पल आहे क्लेमायडोमोनास. तुम्हाला हे नावं लक्षात ठेवावे लागतील, कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन हे घडून येत आहे. फ्रॅगमेंटेशनसाठी एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा, बडिंगसाठी आहे ईस्ट, स्पोर फॉर्मेशनसाठी आहे क्लेमायडोमोनास. हे एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. आणि अजून तीन प्रकार मेन्शन केलेले आहेत इथे, बायनरी फिशन, कोनिडिया फॉर्मेशन अँड गॅमिल्स फॉर्मेशन. बायनरी फिशन म्हणजे काय की दोन सेल्स दिलेल्या असतात आणि त्या सेल अमीबा किंवा पॅरामेशियमची सेल आहे, अमीबा आहे किंवा पॅरामेशियम, त्याचा बायनरी फिशन म्हणजे दोन पार्ट तयार होतात ते फिशन थ्रू. फिशन म्हणजे काय, ब्रेकेज. ठीक आहे, दोन तुकडे तयार होतात आणि प्रत्येक तुकडा हा एक नवीन इंडिव्हिज्युअलसारखा ॲक्ट होतो. त्याच्यानंतर कोनिडिया फॉर्मेशन, कोनिडिया फॉर्मेशन पण सेम प्रकार आहे. कोनिडिया फॉर्मेशनमध्ये काय होतं की अशा प्रकारचे कोनिडिया तयार केले जातात, कोनिडिया तयार होतात आणि हे प्रत्येक कोनिडिया जर्मिनेशन होतं त्याचं आणि नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतं. गॅमिल्स फॉर्मेशन देखील सेम प्रकारचं आहे. अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार आहेत हे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये.
आता व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन नेक्स्ट टॉपिक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन. प्लांट रिप्रोड्यूसेस असेक्शुअली थ्रू देअर व्हिजिटेटिव पार्ट्स, हेन्स द न्यू प्लांट फॉर्म आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. प्लांट्समध्ये काय होतं की त्याचे व्हिजिटेटिव पार्ट्स थ्रू असेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येतं. व्हिजिटेटिव पार्ट्स म्हणजे काय की त्याचे बॉडी पार्ट, रूट, स्टेम किंवा लीफ, आणि याच्यापासून एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. ह्याच्यामध्ये अजून तीन प्रकार सांगितले तुम्हाला व्हिजिटेटिव रिप्रोडक्शनचे. व्हिजिटेटिव रिप्रोडक्शनमध्ये कोणकोणते प्रकार आहेत? कटिंग, ग्राफ्टिंग अँड टिश्यू कल्चर, असे तीन प्रकार सांगितलेले आहेत. कटिंग म्हणजे काय? आपण कलम करण्याचा प्रकार जो करतो, गुलाबाची कलम वगैरे, तशा प्रकारचे एखादं स्टेम कट करून ते जर आपण जमिनीत लावलं तर त्यापासून नवीन प्लांट तयार होतं. याच प्रोसेसला काय म्हटलं जातं? स्टेम कटिंग, जे की आपण रोजमध्ये पाहतो. लीफ कटिंग असतं आणि रूट कटिंग पण असतं. तशाच प्रकारे जसं की एखादं लीफ तोडून जर का लावलं तर त्याच्यापासून न्यू प्लांट तयार होतं, तसंच रूट कटिंगचं पण आहे. ह्याची उदाहरणं लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे ग्राफ्टिंग. हिअर पार्ट ऑफ टू प्लांट्स आर जॉईंट इन सच अ वे दॅट दे ग्रो ॲज वन प्लांट. दोन प्लांट वेगवेगळे आहेत, त्या प्लांटला अशा प्रकारे जॉईंट केलं जातं एकमेकांशी, त्याच्या बड्सच्या ठिकाणी किंवा एकमेकांवरती, आणि त्यातून मग एक नवीन प्लांट तयार केलं जातं, ग्रो केलं जातं त्या प्लांटला. याच प्रोसेसला काय म्हटलं जातं? ग्राफ्टिंग. वेअर ॲज बडिंग इज ऑल्सो कॉल्ड एज अ बर्ड ग्राफ्टिंग इन विच द ओनली वन बर्ड इज जॉईंट ऑन द स्टॉक. एकतर एक पूर्ण स्टेम कट करून लावली जाते एक प्लांटची दुसऱ्या प्लांटवर, किंवा मग फक्त बर्ड ट्रान्सफर केला जातो, याला काय म्हणायचं? बर्ड ग्राफ्टिंग. ठीक आहे, याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, ॲपल, पियर, रोज एक्सेट्रा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टिश्यू कल्चर. इट इज अ मेथड बाय विच अ स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू इज केअरफुली ग्रोन टू गिव मेनी प्लांटलेट्स. ठीक आहे, मायक्रो प्रोपगेशन मेथड इज ऑल्सो यूज नाउड इज. ही आर्टिफिशियल मेथड आहे रिप्रोडक्शनची. टिश्यू कल्चर ही एक आर्टिफिशियल मेथड आहे. या मेथडमध्ये काय केलं जातं की प्लांटमधले सेल्स काढून घेतले जातात आणि ते लॅबोरेटरीमध्ये न्यूट्रिएंट मिडीयममध्ये ग्रो केले जातात, आणि न्यूट्रिएंट मिडीयममध्ये ग्रो करून मग त्यापासून वेगवेगळे प्लांटलेट्स तयार होतात, आणि त्या प्रत्येक प्लांटलेटपासून एक नवीन प्लांट तयार होतं. याच प्रोसेसला काय म्हणायचं? टिश्यू कल्चर. ठीक आहे, इथे समाप्त होता हा तुमचा पॉईंट असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स. आपण थांबू इथे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन टॉपिकसोबत, जे की सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण न्यू व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके.